रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले तालुका खेड केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले व कोकण प्रदेश युवक आघाडी अध्यक्ष सुशांत सकपाळ यांच्या वाढदिवसानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2023 या भव्य दिव्य ओव्हराम क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन आज गोळीबार मैदान येथे पार पडले. यावेळेला आरपीआयचे राज्य कार्यकारिणी सदस्य सुमितजी मोरे, आरपीआयचे कोकण प्रदेश युवक आघाडी अध्यक्ष सुशांतभाई सकपाळ, आरपीआयचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रीतमजी रुके, आरपीआय रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख गौतमजी तांबे, खेड तालुकाध्यक्ष संतोष कापसे, खेड तालुका कार्याध्यक्ष मिलिंद तांबे, खेड तालुका सरचिटणीस सुरेंद्र तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभ हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेमध्ये अनेक संघांनी सहभाग घेतला असून लाखोंची बक्षिसं या क्रिकेट स्पर्धेसाठी ठेवण्यात आलेली आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात क्रिकेट प्रेमी देखील हजेरी लावत असून खेळाडूंना प्रोत्साहन देत आहेत. या क्रिकेट स्पर्धेमुळे खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म देखील उपलब्ध झालेला आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांचं स्वागत व सन्मान देखील आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खेड तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडी व महिला आघाडी विशेष प्रयत्न देखील करते आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या तालुका खेड कार्यकारिणीच्या वतीने आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब व कोकणाचे नवनिर्वाचित युवक अध्यक्ष युवक आघाडीचे सर्वेसर्व माननीय सुशांतजी सकपाळ यांच्या संयुक्त वाढदिवसानिमित्त आज इथं क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं आहे. ही पहिलं वर्ष आहे त्यांना नियुक्त होऊन आता 6 महिने झालेले आहेत. तर एक भव्य दिव्य कार्यक्रम कोकणाच्या इतिहासात पहिल्यांदा पाहायला मिळतो आहे. मी कोकणातील एक प्रमुख पदाधिकारी आणि एक राज्याचा सदस्य म्हणून मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो. भविष्यात यापेक्षा अनेक कार्यक्रम या कोकणामध्ये यशस्वी होवो असे त्यांना मी सदिच्छा देतो. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्या कोकण युवकचे सन्माननीय कोकण प्रदेशचे अध्यक्ष सुशांतजी सकपाळ यांचा देखील वाढदिवस आहे. आणि या दोन्ही मान्यवरांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या दिवंगत राबी धोत्रे गुरुजी क्रीडानगरी या नगरीमध्ये आपल्या खेडच्या गोळीबार मैदानामध्ये भव्य आणि दिव्य अशा ह्या क्रिकेट स्पर्धांचं आयोजन केलं आहे. राबी धोत्रे गुरुजी हे खऱ्या अर्थानं आंबेडकरी चळवळीतील एक ज्येष्ठ आमचे नेते होते. त्यांच्या निधनानंतरची खऱ्या अर्थानं सुशांतभाई सकपाळ यांनी त्यांच्या कार्याची महती आणि कार्याची जाणीव खऱ्या अर्थानं या ठिकाणी करून दिलेली आहे आणि त्यांचा या क्रीडा नगरीला नाव उल्लेख केला आहे. मनापासून आनंद वाटतो. या स्पर्धा भव्यदिव्य आणि स्पर्धा अशा होत राहतील आणि खऱ्या अर्थानं कोकणातील सर्व क्रीडाप्रेमींना याचा आनंद लुटता येईल अशा प्रकारे हा सुरुवात आहे. याहीपेक्षा पुढच्या वर्षी जोरदार कार्यक्रम केला जाईल. सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. मी या सर्वांचं मनापासून कौतुक करतो आणि सर्व क्रीडाप्रेमींना या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा देतो. खेड तालुक्या मध्ये प्रथमच या ठिकाणी सर्व तालुक्यातील जिल्ह्यातील महाराष्ट्रातील खेळाडूंना एक उत्तेजन म्हणून या ठिकाणी खेड तालुका आरपीआयच्या वतीने या ठिकाणी भव्य आणि दिव्य क्रिकेटच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत. या ठिकाणी दिवंगत माजी अध्यक्ष आदरणीय रजनीकांतजी जाधव यांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांचा प्रवेशद्वार या ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे आणि या ठिकाणी खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहन या ठिकाणी राहील आणि ह्याहीपेक्षा भविष्यात चांगल्या पद्धतीने या ठिकाणी क्रिकेटचे सामने खेळले जातील. मी सर्वांचं या ठिकाणी क्रीडाप्रेमी सर्व मान्यवर यांचं या ठिकाणी खेळ तालुक्याच्या वतीने हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो. जय भीम.